गेले 2 दिवस गोव्यातील पर्सिस्टंट ट्रॉलर्स सागरी मासेमारी नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करत आहेत. त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता वेंगुर्ल्यातील स्थानिक मच्छीमारांच्या नौकांची वारंवार तपासणी केली जात आहे. समुद्र किनारी मत्स्य अधिकारी पोलिसांसह नौका तपासणीसाठी गेले असता मच्छीमार संतप्त झाले. या शेकडो मच्छीमारांनी मत्स्य अधिकाऱ्यांना घेरावा घालत थारेवर धरले. वेंगुर्ले मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी रमेश कुमार धडील हे बंदूकधारीतून पोलिसांसह तपासणी आणि कारवाईसाठी समुद्र किनारी गेले होते. होड्यांची तपासणी करीत असताना मच्छीमारांनी आमच्या होड्यांची तपासणी का करता असा सवाल केला. त्यावर मच्छीमारीस कोणत्या नौका गेल्या याच्या माहितीसाठी आपण आलो आहोत. तसेच बेकायदेशीर व नियमांचे उल्लंघन केलेल्या मच्छीमारांवर कारवाई करणार असल्याचे मत्स्य अधिकारी धडील यांनी सांगितले. मी वेंगुर्ला बंदराच्या बोटी तपासायला आलो आणि इकडे मला तक्रार आली शिरोड्याला सुद्धा. इकडे जायचं होतं, जाऊन आलो, तिथेही तसंच आलो, भेट द्यायला. नाही, प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आले. वस्तुस्थिती काय, सद्यस्थिती काय, कोणत्या बोटी गेल्या, कोणत्या नाही गेल्या, हे समजत पाहण्यासाठी आलो. तिथून परत आलो, तिथे सुद्धा महावासाच गोळा झाला. आमच्याकडे यंत्रणा तुकडे वाहन नव्हतं. माझी भूमिका काय असते, मी वरिष्ठ येतील त्यावेळेला ते भूमिका स्पष्ट करतील, कारण मला भूमिका स्पष्ट करण्याचा प्रेस नोट देण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही. आजचा दिवसाचा कार्यक्रम हाच आहे. अधिकाऱ्यांचे हे बोलणे ऐकून मच्छीमार संतप्त झाले. गेले 2 दिवस गोव्यातील पर्सिस्टंट ट्रॉलर्स सागरी मासेमारी नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करत आहेत. त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता वेंगुर्ल्यातील स्थानिक मच्छीमारांच्या नौकांची तपासणी वारंवार का केली जाते असा सवाल करत संतप्त मच्छीमारांनी अधिकाऱ्यांना घेरावा घालत धारेवर धरले. पण त्यांना कुठे नोकरी मिळत नाही, काय करणार, कुठे जाणार ते? आज उपासमारीचे प्रश्न आलेले आहेत. 17-18 माणसांचा कोटा आहे आता एका बोटीवर. गोवा सरकार आजपर्यंत झालेलीच नाही. 96 पासून आजपर्यंत एकही दिवस आम्हाला माहीत नाही की गोवा सरकारच्या बोटी पकडून आणल्या तर शुल्लक कारणावरून 500 ते 1000 रुपये दंड करून सोडून दिलेले आहे. आम्हाला एक जर कागदपत्र नसेल तर आम्हाला कोणी अटकत नाही, आम्हाला डायरेक्ट अटक करतात. आणि कर्ज बँकेची कर्ज काढलेली आहेत मुलांनी, त्यांना विचारा. यावर परवाना अधिकारी धडील यांनी आपल्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग व गस्ती नौका नसल्याने गोव्यातील मच्छीमारांवर कारवाई करताना निर्बंध पडतात असे सांगितले. तसेच मच्छीमारांनी नौका तपासणीस विरोध केल्याने मालवण मत्स्य विभाग परवाना अधिकारी देसाई आणि देवगड परवाना अधिकारी बारोजेकर यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मत्स्य अधिकारी आणि वेंगुर्ला तहसीलदार शरद गोसावी यांना मच्छीमारांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आधुनिक रापण मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष दादा केळुसकर, राष्ट्रवादी मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष भाई मालवणकर, वेंगुर्ले तालुका मच्छीमार सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुबल, पाबी रेडकर, श्याम सारंग, अशोक सारंग, विजय केळुसकर, गणपत केळुसकर तसेच मच्छीमार उपस्थित होते. हा व्यवसाय बंद असून सुद्धा हे कारवाई करायला आले इथे. आम्ही फक्त तयारी करून ठेवलेली आहे जायचं बाहेर, आणि हे येताना हे पोलीस घेऊन आले आहेत आम्हाला धमकी द्यायला. आणि ते पोलीस प्रोडक्शन कशाला घेतलं ह्याचं पण आम्हाला कारण सांगायचं.